Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. What is quality of good leader? In last lecture, we was learned what is mean by leadership, features of leadership, function of leadership, and style of leadership. अशे last lecture मध्ये आपण तीन question learn केले होते. तर एक good leader होण्यासाठी कोणत्या qualities require असायला हव्या? त्या बेस वरती हा क्वेश्चन असेल. सो क्वालिटीज ऑफ गुड लीडर. फर्स्ट थिंग, ऑर्गनायझेशनल स्किल. सो गुड लीडर पोसेस एक्सपेन्शियल एक्सेप्शनल ऑर्गनायझेशनल स्किल. ऑर्गनायझेशनल स्किल हेल्प टीम लीडर टू प्लॅन ऑब्जेक्टिव अँड स्ट्रॅटेजी विच अलाव टीम मेंबर टू परफॉर्म ऑप्टिमली. ऑर्गनायझेशनल स्किल का रिक्वायर आहे? कारण लीडरला काय करावं लागणार आहे, लाईक प्लॅनिंग, लाईक स्ट्रॅटेजी, ओके. ह्या गोष्टी करण्यासाठी लीडरकडे फर्स्ट थिंग ऑर्गनायझेशनल स्किल असणं महत्वाचं आहे. कारण लीडरशिपचा पर्पज काय असणार आहे? टू इन्फ्लुएन्स, टू मोटिवेशन, टू इन्करेज एम्प्लॉईज फॉर अचीविंग कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव. सो ऑर्गनाइज टीम लीडर पुट सिस्टीम इन प्लेस दॅट मेंटेन ऑर्डर अँड गाईड टीम मेंबर टू वर्ड मीटिंग कंपनीज गोल्स अँड ऑब्जेक्टिव. ओके, कंपनीचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी ही असेल ऑर्गनायझेशनल स्किल रिक्वायर फॉर लीडरशिप ऍक्टिव्हिटी. ओके, लीडरशिप साठी ऑर्गनायझेशनल स्किल हे इम्पॉर्टंट असेल. सेकंड, कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर लीडरशिप. सो अन इफेक्टिव टीम लीडर इज कॉन्फिडंट नॉट ओनली इन हिज ॲबिलिटी बट ऑल्सो इन द ॲबिलिटी ऑफ हिज टीम मेंबर. ओके, कॉन्फिडन्स हा दोन्हीसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. फर्स्ट थिंग लीडर साठी आहेच, पण त्याच्या टीम मेंबरना त्याच्या टीम मेंबर साठी सुद्धा कॉन्फिडन्स हा इम्पॉर्टंट असेल. अ कॉन्फिडंट लीडर इज सिक्युअर इन द डिसिजन ही मेक दॅट अफेक्ट हिज टीम. आणि जेव्हा लीडर कॉन्फिडेंटली एखादा डिसिजन घेतो तेव्हाच त्याच्या ग्रुप वरती त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघायला आपल्याला नक्कीच मिळू शकतो इथे. सो अ सेल्फ कॉन्फिडंट टीम लीडर ऑल्सो रिअश्युअर टीम मेंबर ऑफ हिज अथॉरिटी. आणि नक्कीच त्याची ग्रुप मेंबर काय करणार आहे, त्याला तेवढी त्याची अथॉरिटी डिसिजन मेकिंग साठी देऊ शकतात. सो काय सांगितलेलं आहे, जर गुड लीडर आपण कोणाला म्हणू शकतो, ज्याच्याकडे कॉन्फिडन्शियल कॉन्फिडन्स असला पाहिजे किंवा हे स्किल ज्याच्याकडे आहे ह्याच पर्सनला आपण गुड लीडर असं म्हणू शकतो. देन फेअर. फेअर इन द सेन्स अ लीडर ट्रीट इक्वली टू ऑल ग्रुप मेंबर. म्हणजे त्यांनी पार्सिलिटी करता कामा नये, प्रत्येक ग्रुप मेंबरला फेअरली ट्रीट करणं महत्वाचं आहे. अ गुड लीडर ट्रीट टीम मेंबर्स फेअरली, राईट. म्हणजे त्यांनी प्रत्येक मेंबरला फेअरली ट्रीट करणं इम्पॉर्टंट आहे. ही इन्शुअर दॅट ऑल टीम मेंबर रिसीव द सेम ट्रीटमेंट. आणि प्रत्येक एम्प्लॉईजला असं वाटलं पाहिजे की आपल्या सगळ्यांना दिलेली ट्रीटमेंट ही फेअर आहे किंवा सेम आहे. ही इज कन्सिस्टंट विच रिवॉर्ड अँड रेकग्नायझेशन ऍज वेल ऍज डिसिप्लिनरी ऍक्शन. आणि एखादा जर सबऑर्डिनेट बेस्ट परफॉर्म करत असेल तर त्याला रिवॉर्ड देणं किंवा एखादं रेकग्नायझेशन देणं हे सुद्धा लीडर कडून झालं पाहिजे. ऍज वेल ऍज डिसिप्लिनरी ऍक्शन सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट असणार आहे. सो अशाच पर्सनला आपण गुड लीडर असं म्हणू शकतो. फोर्थ पॉइंट इज इंटिग्रिटी. गुड लीडर आर इथिकल. गुड लीडर हा कसा असला पाहिजे? इथिकल असला पाहिजे. इथिकल इन द सेन्स व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. त्याला काय राईट आहे आणि काय रॉंग आहे या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. दे आर ट्रस्ट वर्थी, रिलायबल अँड ओपन. आणि तितकं आपण त्याच्यावरती ट्रस्ट ठेवणं किंवा तो रिलायबल असणं, ओपन असणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. देअर बिहेवियर मॅचेस द व्हॅल्यू दे होल्ड अँड स्पीक ऑफ. म्हणजे असं नको की बोलतोय काहीतरी आणि त्याची ऍक्शन काहीतरी वेगळी आहे. सो जे स्पीक आहे किंवा त्याची त्याचा जो होल्ड आहे हा मॅच झाला पाहिजे, राईट. त्याचं बिहेवियर आणि त्याचं स्पीच ह्या दोन्ही मॅच होणं महत्वाचं आहे. दिस क्वालिटी हेल्प देम टू गेन द ट्रस्ट ऑफ द टीम मेंबर्स. आणि ही जी इंटिग्रिटी आहे ही जर असेल तर नक्की सबऑर्डिनेट काय करणार आहेत, अशा एम्प्लॉईज वरती ट्रस्ट करू शकतात, राईट. इज इट क्लिअर?
इज इट क्लियर? अरे आहत ना? यस मैम। ओके तो रिप्लाई जरा फटाफट दे। नेक्स्ट पॉइंट, इट्स वेरी इम्पॉर्टंट थिंग कम्युनिकेशन स्किल। गुड लीडर साठी पहिली गोष्ट काय असली पाहिजे तर कम्युनिकेशन स्किल। कम्युनिकेशन स्किल का? कारण लीडरला पहिली गोष्ट काय करावी लागते, टू द इन्फ्लुएन्स टू हिज सबॉर्डिनेट, त्याच्या सबॉर्डिनेट वरती इन्फ्लुएन्स, त्याचा जो काही इफेक्ट आहे हा झाला पाहिजे। मग त्याच्या कम्युनिकेशनचा असेल, त्याच्या ऍटिट्यूडचा असेल, त्याच्या थिंकिंगचा असेल, त्याच्या बिलीव्हचा असेल, राईट? सो अ गुड लीडर मस्ट हॅव कम्युनिकेशन स्किल। म्हणून त्याच्याकडे एक छान कम्युनिकेशन स्किल गुड लीडर साठी इम्पॉर्टंट थिंग आहे। He must be able to communicate the policy and procedure very clearly, precisely and effectively. Communication good ka asayla hava? First thing, communication mone ka honar ahe? Here he build up good relationship with his subordinate. Okay, tyache subordinate sobat tyala ek chhan relationship build up karaycha asto. Apan next part ghevu, pan pahili gosht ज्या ऑर्गनायझेशनचे गोल्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहे, प्रोसिजर आहे, दे कॅन इझिली, ही कॅन इझिली कम्युनिकेट हिज सबॉर्डिनेट लाईक अ क्लिअरली, प्रिसियसली अँड इफेक्टिव्हली। म्हणजे तुमचे गोल्स ऑब्जेक्टिव्हच तुम्हाला क्लिअर नाही झाले आणि फक्त तुम्ही गुड रिलेशनशिप बिल्डअप केलात, तर त्याला आपण गुड लीडर म्हणू शकतो का? नक्कीच नाहीये। सो गुड लीडरसाठी फर्स्ट थिंग, ही शुड क्लिअर पॉलिसी प्रोसिजर, राईट? So, quality like a verbal and written communication allow the leader to present expectation to team member in the way worker can understand effective communication skill. Also allow team leader to listen to their input of others. आणि त्याचे एक्सपेक्टेशन काय आहेत हे कशामुळे क्लिअर होणार आहे, तर तुमच्या कम्युनिकेशन स्किल वरून क्लिअर होईल। देन डिलिगेशन। डिलिगेशन म्हणजे सांगा बरं, आपण काय बघितलं होतं? व्हॉट इज मीन बाय डिलिगेशन? सांगता येईल का डिलिगेशन म्हणजे काय? डिलिगेशन मीन्स डिस्ट्रीब्यूट ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज। आता इथे लीडरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जेव्हा आपण स्टडी करतोय, तेव्हा लीडरला सुद्धा डिलिगेशनला इम्पॉर्टन्स हे द्यावं लागेल। अ गुड लीडर शेअर लीडरशिप थ्रू डिलिगेशन, डिलिगेटिंग सर्टन टास्क टू ट्रस्ट वरती टीम मेंबर्स। म्हणजे जे काही गोष्टी डिलिगेट करायच्या आहेत ह्या ट्रस्ट वरती असणं महत्वाचं आहे। सो अ गुड लीडर शेअर लीडरशिप थ्रू डिलिगेशन, delegation certain task to trustworthy team member allow the leader to focus on improving workplace function and production। म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही डिलिगेट करताय त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स, तुमचे फंक्शन हे इम्प्रूव्ह होणं महत्वाचं आहे। म्हणजे एखाद्या एम्प्लॉईजला जर तुम्ही ड्युटी एखादी देत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तो ट्रस्टवर्थीनेस असणं महत्वाचं आहे, तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स असला पाहिजे, तो टास्क कम्प्लीट करेल ह्यासाठी कॉन्फिडन्स असणं, ह्यासाठी ट्रस्ट असणं महत्वाचं आहे, राईट? सो नेक्स्ट पॉइंट, डिसिजन मेकिंग। सो दिस इज लास्ट पॉइंट, लीडर्स हॅव टू टेक डिसिजन रेग्युलरली ऑन डिफरंट मॅटर। लीडरला काय करावं लागतं? तर प्रत्येक वेळी वेगवेगळे डिसिजन हे घ्यावे लागतात। सो लीडर हॅव टू टेक डिसिजन रेग्युलरली ऑन डिफरंट मॅटर। सो डिसिजन मेकिंग हॅज टू बी क्विक अँड टाइमली। सो जर त्याच्याकडे डिसिजन मेकिंग स्किलच नसेल, ही कांट टेक रेग्युलर डिसिजन ऑर राईट टाइम, त्याच्याकडे हे जर स्किल नसेल तर तो रेग्युलरली डिसिजन घेऊ शकेल का? हो नक्कीच नाहीये। दॅट इज वाय हियर सेड डिसिजन मेकिंग स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर अ गुड लीडर। गुड लीडर साठी डिसिजन मेकिंग स्किल असणं इम्पॉर्टंट आहे। A good leader take decision in the best interest of everyone involved in it. आणि जो तुम्ही डिसिजन घेणार आहात ह्यासाठी लीडरकडे किंवा प्रत्येक जण इंटरेस्टेड असला पाहिजे तुमच्या डिसिजन मेकिंग साठी। सो अ लीडर मस्ट हॅव द ऍबिलिटी टू अंडरस्टँड द सिच्युएशन अँड टेक फर्म डिसिजन। आणि तुम्ही तुमचे डिसिजन हे फर्म घेणे
महत्त्वाचं आहे. म्हणजे सारखेच जर तुम्ही डिसिजन चेंज करायला लागलात तर तुमच्यावरती कोण विश्वास ठेवेल का? नक्कीच नाहीये. सो डिसिजन मेकिंग स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर अ गुड लीडर, राईट? इज इट क्लिअर क्वेश्चन? यस मॅम. ओके, सो आपण कोणते पॉइंट बघितले बघा, एका मिनिटात मी रिकॉल करते. फर्स्ट, गुड लीडर साठी ऑर्गनायझेशनल स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर गुड लीडर, बिकॉज लीडर प्रिपेअर प्लॅन, प्रोसिजर, पॉलिसी, दॅट इज व्हाय हियर सेड ऑर्गनायझेशनल स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर गुड लीडर. सेकंड थिंग, कॉन्फिडन्स. ओके, कॉन्फिडन्स गुड लीडरशिप गुड लीडर साठी इम्पॉर्टंट आहे, कारण तो त्याच्या एम्प्लॉईज वरती काय करत असतो, इन्फ्लुएन्स करत असतो. ही प्रेफर द मोटिवेशन इनकरेजिंग ऍक्टिव्हिटी, दॅट इज व्हाय कॉन्फिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ गुड लीडर. देन फेअर, दॅट मीन्स लीडर इक्वली ट्रीट टू ऑल मेंबर्स, म्हणजे त्यांनी फेअर ट्रीटमेंट देणं महत्वाचं आहे. इंटिग्रिटी, त्याचं बिहेवियर आणि त्याचं स्पीच हे मॅच झालं पाहिजे. ट्रस्ट वरती असणं महत्वाचं आहे. दिस इज कॉल्ड द इंटिग्रिटी. कम्युनिकेशन स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, बिकॉज ही शुड क्लिअर पॉलिसी, प्रोसिजर, प्लॅन टू हिज सबऑर्डिनेट. ओके, ह्यासाठी कम्युनिकेशन स्किल हे महत्वाचं आहे. ऍज वेल ऍज कम्युनिकेशन स्किल बिल्ड अप गुड रिलेशनशिप बिटवीन लीडर अँड सबऑर्डिनेट. डिलिगेशन, दॅट मीन्स डिस्ट्रीब्युशन ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऍट बिटवीन द सबऑर्डिनेट. ओके, त्याच्या सबऑर्डिनेट मध्ये त्याला डिलिगेशन करणं महत्वाचं आहे, बट ते कसं असलं पाहिजे, ट्रस्ट वरती असणं महत्वाचं आहे. डिसिजन मेकिंग स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर गुड लीडर. सो डिसिजन मेकिंग महत्वाचं का आहे, कारण लीडरला रेग्युलरली डिफरंट मॅटर वरती डिसिजन हे घ्यावे लागतात. दॅट इज व्हाय डिसिजन मेकिंग स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज कंट्रोलिंग, एक्सप्लेन इट्स फीचर. लीडरशिपचे क्वेश्चन आपले कम्प्लीट झालेले आहेत. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे हा आहे कंट्रोलिंग. कंट्रोलिंग इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. आपण कंट्रोलिंग हे लर्न केलेलं आहे, काय कंट्रोलिंग आहे, किंवा कंट्रोलिंग हे लास्ट फंक्शन आहे बट इम्पॉर्टंट आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सो प्लॅनिंग इज द प्रोसेस बाय विच अँड ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह अँड द मेथड टू अचीव द ऑब्जेक्टिव्ह आर इस्टॅब्लिश्ड. प्लॅनिंग हे कशासाठी केलं जातं, तर ऑर्गनायझेशनलचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह हे अचीव करण्यासाठी. After strategy are set and plan are made, management primary task is to step to ensure that these plan are carried out. आणि जेव्हा प्लॅन प्रिपेअर केला जातो, तो प्लॅन जस्ट प्रिपेअर करून ठेवला जातो का? हो, नक्कीच नाहीये. तर तो इम्प्लिमेंट करण्यासाठी जे अदर फंक्शन ऑफ मॅनेजमेंट आहेत त्याला इम्पॉर्टन्स दिलं जातं. मग यामध्ये सगळेच येतील, डायरेक्टिंग आहे, देन कंट्रोलिंग आहे, डिसिजन मेकिंग आहे, कोऑर्डिनेटिंग आहे, एक्सेट्रा. बट दिस इज डन बाय द कंट्रोलिंग फंक्शन. पण आपण इथे तर कंट्रोलिंग हे काय आहे, महत्वाचं आहे, अशा पॉइंट ऑफ व्ह्यू ने मेन्शन करणार आहोत. सो कंट्रोलिंग इज द प्रोसेस दॅट मेजर अँड डायरेक्ट द ऍक्च्युअल परफॉर्मन्स अगेन्स्ट द प्लॅन गोल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. मग कंट्रोलिंग म्हणजे आपण काय लर्न केलेलं आहे, कंट्रोलिंग मीन्स नॉट ओनली कंट्रोल ऍक्टिव्हिटी बट ऑल्सो प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन टू दी ऍक्टिव्हिटी. म्हणजे अरे ओके, आपण फक्त त्याच्या एखाद्या ऍक्टिव्हिटीवरती लक्ष ठेवणे म्हणजे कंट्रोलिंग आहे का? हो, नक्कीच नाही. तर एखादी ऍक्टिव्हिटी जर रॉंग वेने जात असेल तर त्या ऍक्टिव्हिटीला प्रॉपर डायरेक्शन देण्याचं काम सुद्धा आपण कंट्रोलिंगच्या अंडर करत असतो. फर्स्ट, ऍज वेल ऍज अंडर कंट्रोलिंग वी मॅच ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ स्टँडर्ड परफॉर्मन्स. जे काय आपण स्टँडर्ड सेट केलेला आहे त्याच्या सोबतच आपला ऍक्च्युअल परफॉर्मन्स जातो आहे का, मॅच होतो आहे का, हे सुद्धा आपण काय करतो, कंट्रोलिंगच्या अंडरच चेक करतो, राईट? सो कंट्रोलिंग इज द व्हेरी एसेन्शियल फंक्शन फॉर ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे असं म्हणाल की फक्त कंट्रोलिंग लोअर लेवल साठी इम्पॉर्टंट आहे, नो. तर कंट्रोलिंग कशासाठी इम्पॉर्टंट असेल, इट्स एसेन्शियल फॉर ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट, दॅट इज टॉप लेवल, मिडल लेवल अँड lower level. Then it ensure that the right thing are done in the right manner at right time.
म्हणजे प्रत्येक गोष्टी ह्या राईट टाइम वरती कम्प्लीट करण्याचं काम कंट्रोलिंग फंक्शनच्या अंडर केलं जातं. इज इट क्लिअर इंट्रो? येस मॅम. येस ओके मॅम. सो फीचर्स ऑफ कंट्रोलिंग, फर्स्ट थिंग कंटिन्युअस प्रोसेस, म्हणजे फीचर्सचा कोणताही पॉइंट आला की हा पॉइंट कॉमन असतो, जसं आपण नेहमी म्हणतो कंटिन्युअस प्रोसेस. सो कंट्रोलिंग इज द कंटिन्युअस प्रोसेस. इट इज रिक्वायर फॉर ऑल ऍक्टिव्हिटी अँड ऑल टाइम इन अन ऑर्गनायझेशन. प्रत्येक ऍक्टिव्हिटी वरती कंट्रोलिंग करणे, म्हणजे प्लॅनिंग सुद्धा आपण काय म्हणतो, प्लॅनिंग इज अ नेवर एंडिंग प्रोसेस, प्लॅनिंग इज अ कंट्रोलिंग प्रोसेस. तसंच कंट्रोलिंग सुद्धा काय आहे, इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. कारण प्रत्येक ऍक्टिव्हिटी वरती आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली काय करावं लागतं, तर कंट्रोलिंग हे करावं लागतं. सो कंट्रोलिंग इज ऑल्सो कंटिन्युअस प्रोसेस. सेकंड पॉइंट, सिस्टमॅटिक प्रोसेस. कंट्रोलिंग करणं कसं असायला हवं, तर सिस्टमॅटिक. मग यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागणार आहेत फॉर अ सिस्टमॅटिक वे. सो त्या कोणत्या दिलेल्या आहेत बघा. कंट्रोलिंग इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ मेजरिंग परफॉर्मन्स ऑफ द एम्प्लॉईज. दिस स्टेप इनवॉल्व द प्रोसेस इन्क्लूड. आता हे स्टेप कोणते आहेत बघा. फर्स्ट आहे सेटिंग कंट्रोल स्टँडर्ड. म्हणजे एखाद्या ऍक्टिव्हिटी वरती कंट्रोल करण्यासाठी फर्स्ट थिंग तुम्ही त्याचं स्टँडर्ड सेट करा. सेकंड थिंग स्पेसिफाईंग रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे कंट्रोलिंग ऍक्टिव्हिटी साठी ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या स्पेसिफाय करणं. देन मेजरिंग ऍक्च्युअल परफॉर्मन्स. ऍक्च्युअल परफॉर्मन्स मेजर करणं. देन कम्पॅरिंग ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ प्री डिटरमाइंड स्टँडर्ड. जे काही तुम्ही स्टँडर्ड डिटरमाइन केलेलं आहे त्याच्यासोबत त्याचं कम्पेअर करा. देन आयडेंटिफाईंग डेव्हिएशन इन द परफॉर्मन्स. मग यामध्ये काही डेव्हिएशन आहेत का, तर हे फाइंड आउट करणं. And then last step is taking corrective measure. आणि जर एखादा रॉंग परफॉर्मन्स होत असेल, रॉंग डायरेक्शनने जात असेल, तर इथे आपण काही करेक्टिव्ह मेजर ऍक्शन घेतो. इज इट क्लिअर? टू पॉइंट नंबर टू. देन पॉइंट नंबर थ्री, मॅनेजमेंट फंक्शन. Controlling is an important function of management because controlling is directly or indirectly affect on other function of management. म्हणजे डायरेक्टिंग असेल, स्टाफिंग असेल, डिसिजन मेकिंग असेल, प्लॅनिंग असेल, ह्या प्रत्येक वरती इम्पॅक्ट कोणाचा होणार आहे, तर कंट्रोलिंगचा होणार आहे. दॅट इज वाय कंट्रोलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. एव्हरी मॅनेजर इन अन ऑर्गनायझेशन हॅज टू परफॉर्म द कंट्रोल फंक्शन. म्हणून काय सांगतो आपण की कंट्रोलिंग हे फक्त टॉप लेवल साठी इम्पॉर्टंट आहे का, किंवा मिडल साठी इम्पॉर्टंट आहे का, किंवा लोअर साठी इम्पॉर्टंट आहे का, असं स्पेशली नाही. दॅट मीन्स प्रत्येक मॅनेजर साठी काय असणार आहे, एव्हरी मॅनेजर इन अन ऑर्गनायझेशन हॅज टू परफॉर्म द कंट्रोलिंग फंक्शन. द कंट्रोल मे बी क्वालिटी कंट्रोल, इन्व्हेंटरी कंट्रोल, प्रोडक्शन कंट्रोल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल अँड सो ऑन. इट्स लाईक अ डिपेंड्स ऑन अवर ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे आपण कोणत्या ऍक्टिव्हिटी साठी कंट्रोलिंग प्रेफर केलेलं आहे. मग इन्व्हेंटरी साठी असेल तर आपण इन्व्हेंटरी वरती कंट्रोल करू, प्रोडक्शन साठी असेल तर प्रोडक्शन वरती, ऍडमिनिस्ट्रेशन साठी असेल तर ऍडमिनिस्ट्रेशन साठी, राईट. देन पॉइंट नंबर फोर, परवेसिव. कंट्रोलिंग फंक्शन इज परफॉर्म इन ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन वेअर कमर्शियल ऑर नॉन कमर्शियल अँड at all level of management. That means top level, middle level and lower level. Pervasive म्हणजे आपण काय म्हणतो, लाईक युनिव्हर्सल. म्हणजे असं नाही की कोणत्या ऍक्टिव्हिटी साठी आम्हाला कधी कंट्रोलिंगची गरजच नाही पडली अशी कोणतीही ऑर्गनायझेशन नाही सांगू शकत. ओके, दॅट मीन्स कंट्रोलिंग इज परवेसिव्ह इन नेचर. दॅट मीन्स इट्स ऍप्लिकेबल टू कमर्शियल ऑर्गनायझेशन, नॉन कमर्शियल ऑर्गनायझेशन, स्कूल, कॉलेज, चॅरिटेबल ट्रस्ट, राईट. आणि ऑर्गनायझेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारायला लागलो तर आपण मग प्रत्येक लेवलसाठी असेल, प्रत्येक डिपार्टमेंट साठी असेल, प्रत्येक मॅनेजर साठी असू शकतो. इज इट क्लिअर? यस मॅम. यस मॅम. नेक्स्ट पॉइंट रिलेटेड टू प्लॅनिंग. प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग आर टू इंटिग्रेटेड फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. हे को रिलेटेड आहेत असं आपण नक्कीच म्हणू शकतो. विदाउट वन
other would be meaningless exercise. म्हणजे तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे पण कंट्रोलिंग नाही केलं तर काय आहे, मिनिंगलेस आहे. किंवा फक्त कंट्रोलिंग केलेलं आहे त्याचा प्लॅनच नाही केला की कसं कंट्रोलिंग करायचं आहे, इट्स लाईक अ मिनिंगलेस. सो हे कसे आहेत, इंटिग्रेटेड फंक्शन आहेत, एकमेकांवरती डिपेंडेंट फंक्शन आहेत असं पण नक्कीच म्हणू शकतो. कंट्रोलिंग फंक्शन सक्सीड प्लॅनिंग, आणि कंट्रोलिंगचं सक्सेस हे कशावरती डिपेंड असणार आहे तर प्लॅनिंग फंक्शन वरती डिपेंड असेल. अँड नेक्स्ट पॉइंट, एंड फंक्शन. कंट्रोलिंग काय आहे, एंड फंक्शन आहे हे आपण बघितलेलं आहे थर्ड क्वेश्चन मध्ये. कंट्रोलिंग इज द फंक्शन विच ऑकर आफ्टर द टास्क हॅव बीन परफॉर्म. कंट्रोलिंग हे कधी करतो आपण, लास्ट फंक्शन आहे. इट इज द डिसिडेड बाय प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग. आणि नंतर कंट्रोलिंग हे केलं जाणार आहे. लास्ट पॉइंट, फ्युचर ओरिएंटेड. कंट्रोलिंग इज अ फ्युचर ओरिएंटेड. कंट्रोलिंग कसं आहे, फ्युचर ओरिएंटेड साठी इम्पॉर्टंट थिंग असेल. इट इज पॉसिबल टू कंट्रोल फ्युचर हॅपनिंग बट नॉट व्हॉट हॅज ऑलरेडी हॅपन. म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी जी झालेली आहे त्याच्यावरती आपण कंट्रोल करू शकतो का, हो नक्कीच नाहीये. सो कंट्रोलिंग हे कशासाठी, तर फ्युचरमध्ये एखादी ऍक्टिव्हिटी रॉंग वेने जाऊ नये त्यासाठी आपण कंट्रोलिंग करतो. दॅट इज वाय हियर कॉल्ड कंट्रोलिंग इज अ फ्युचर ओरिएंटेड ऍक्टिव्हिटी. हाऊ एव्हर पास्ट इव्हेंट अँड देअर परफॉर्मन्स हेल्प इन हॅव्हिंग अँड इफेक्ट कंट्रोल ऑफ फ्युचर परफॉर्मन्स. पण पास्टच्या पास्ट इव्हेंट, पास्ट परफॉर्मन्स कन्सिडर करून किंवा त्याची हेल्प घेऊन आपण फ्युचर परफॉर्मन्स हा कंट्रोल करत असतो. हेन्स द पास्ट परफॉर्मन्स इज मेजर्ड फॉर टेकिंग करेक्टिव्ह ऍक्शन फॉर फ्युचर फेवर. इज इट क्लिअर क्वेश्चन? येस मॅम. येस मॅम. सो नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन स्टेप्स इन कंट्रोलिंग प्रोसेस. म्हणजे जसं आपण सेकंड स्टेप मध्ये फीचरच्या सेकंड स्टेप, फीचरचा सेकंड पॉइंट जो बघितला प्रोसेस, त्याच प्रोसेस आपल्याला आता इथे डिटेल लर्न करायचे आहेत. एक्सप्लेन स्टेप्स इन कंट्रोलिंग प्रोसेस. फर्स्ट पॉइंट, एस्टॅब्लिश स्टँडर्ड. कंट्रोलिंगच्या इंट्रो मध्ये काय बघितलं आपण, कंट्रोलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. इट इज द लास्ट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. कंट्रोलिंग मीन्स नॉट ओनली प्रोव्हाइड, नॉट ओनली कंट्रोल ऍक्टिव्हिटी बट ऑल्सो प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन. That means controlling is major actual performance with standard performance. हे स्टँडर्ड पहिल्या पॉइंट मध्ये आपल्याला सेट करायचं असतं. सो एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्टँडर्ड. द फर्स्ट स्टेप इन द कंट्रोलिंग प्रोसेस इज लेईंग डाऊन द स्टँडर्ड. पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्ही कोणत्या ऍक्टिव्हिटी साठी कंट्रोलिंग करत आहात त्याच्याशी रिलेटेड स्टँडर्ड सेट करणं हे महत्वाचं आहे. स्टँडर्ड आर द बेंचमार्क. स्टँडर्ड काय आहे, लाईक अ बेंचमार्क ऑर द टार्गेट विच नीड टू बी अकम्प्लिश्ड इन द कोर्स ऑफ ऑपरेशन. आणि कोणत्या ऍक्टिव्हिटी साठी तुम्ही काय बेंचमार्क प्रिपेअर केलेला आहे, काय स्टँडर्ड सेट केलेला आहे, हे इथे क्लिअर असलं पाहिजे ह्या स्टेपनुसार. स्टँडर्ड स्पेसिफाय व्हॉट इज एक्सपेक्टेड. स्टँडर्ड म्हणजे काय असतं हो दुसरं, तर आपण काय एक्सपेक्ट केलेलं आहे फ्रॉम द एम्प्लॉईज इन देअर गिव्हन टास्क. म्हणजे एखाद्या एम्प्लॉईजने कसा त्याचा टास्क परफॉर्म केला पाहिजे इन फ्युचर मध्ये, लाईक अ स्टँडर्ड. सो स्टँडर्ड आर बेसिकली द क्रायटेरिया टू जज द परफॉर्मन्स. ओके, सो स्टँडर्ड म्हणजे काय आहे, स्टँडर्ड आर बेसिकली द क्रायटेरिया टू जज द परफॉर्मन्स. स्टँडर्ड कुड बी टँजिबल ऑर इनटँजिबल. म्हणजे यामध्ये स्टँडर्ड आता डिपेंड्स ऑन अवर ऑब्जेक्टिव्ह ऑर डिपेंड्स ऑन अवर परफॉर्मन्स, डिपेंड्स ऑन अवर टास्क, हा प्रत्येकावरती डिपेंड्स असेल. हे टँजिबल किंवा इनटँजिबल मध्ये आपण हे करू शकतो. इज इट क्लिअर फर्स्ट स्टेप? अरे बोला फटाफट. येस येस मॅम. एवढा वेळ लागतो. नेक्स्ट पॉइंट, मेजरमेंट ऑफ परफॉर्मन्स. पहिल्या स्टेप मध्ये आपण स्टँडर्ड प्रिपेअर केलेला आहे, सेकंड स्टेप मध्ये आपल्याला ते मेजर करायचं आहे. सो द नेक्स्ट स्टेप इज टू मेजर द परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉईज. एम्प्लॉईजचा परफॉर्मन्स काय करायचा आहे, इथे मेजर करायचा आहे. वेअर वेरेवर पॉसिबल द परफॉर्मन्स मस्ट बी क्वांटिफाईड.
मेजर कोणत्या गोष्टी करतो आपण ज्या क्वांटिफाइड आहेत त्या क्वालिटेटिव मेजर इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क सो दिस मेक मेजरमेंट ऑब्जेक्टिव अँड अनबायस्ड म्हणजे हे प्रॉपर मेजरिंग होणं महत्वाचं आहे अनबायस्ड ऑन द अदर हँड इट इज डिफिकल्ट टू जज सॉरी इट इज डिफिकल्ट टू मेजर क्वालिटेटिव्ह परफॉर्मन्स जसं आधी सांगितलं की क्वालिटेटिव्ह परफॉर्मन्स मेजर करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क फॉर मॅनेजमेंट क्वालिटेटिव्ह अझम्पशन बिकेम अ चॅलेंजेस सो क्वालिटेटिव्ह अझम्पशन जे आहे ते इट्स लाईक अ चॅलेंजेस सो जी क्वांटिटी जितकी आहे ती काय करा तुम्ही ह्या स्टेपमध्ये मेजर करा क्वालिटीला थोडस अझ्युम करा थर्ड स्टेप कंपॅरिझन ऑफ ऍक्च्युअल अँड स्टँडर्ड परफॉर्मन्स मग ह्या स्टेपमध्ये फक्त तुमचं कंपॅरिझन झालं पाहिजे की तुमचं ऍक्च्युअल काय आहे आणि स्टँडर्ड काय आहे सो हियर ऍक्च्युअल परफॉर्मन्स इज कम्पेअर्ड विथ द स्टँडर्ड परफॉर्मन्स देन नेक्स्ट फोर्थ पॉइंट आयडेंटिफाईंग डेव्हिएशन द नेक्स्ट स्टेप इज आयडेंटिफाईंग द डेव्हिएशन दॅट इज फाइंडिंग आउट द गॅप बिटवीन द ऍक्च्युअल परफॉर्मन्स अँड द प्लॅन टार्गेट आता ही स्टेप कधी फॉलो होईल जर तुम्ही थर्ड स्टेप कम्पेअर केली स्टँडर्ड सोबत आणि तिथे ते मॅच होत नाही असं जर लक्षात आलं तर आपण इथे काय करतो आयडेंटिफाईंग डेव्हिएशन करतो जर तुमचा परफॉर्मन्स ओके आहे वी कॅन फॉलो अदर स्टेप राईट सो काय बघा पुढे सांगितलंय इट मीन्स फाइंडिंग आउट इन विच एरिया टू व्हॉट एक्सटेंड द ऍक्च्युअल परफॉर्मन्स वेरीज विथ द प्री डिटरमाइन स्टँडर्ड जर मॅच नाही झाला तर त्यामधले डेव्हिएशन आपण इथे फाइंड आउट करतो The extent of deviation may be positive or negative, where positive means achievement of the better result than plan. म्हणजे आपण इथे ओके आहोत आपल्या प्लॅन नुसार आपलं जे काही वर्क आहे हे सक्सेस झालेलं आहे दिस इज कॉल्ड द पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड निगेटिव्ह डेव्हिएशन इज अंडर परफॉर्मन्स निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय तर अंडर परफॉर्मन्स हा असू शकेल देन निगेटिव्ह परफॉर्मन्स इज अंडर डेव्हिएशन सो मायनर डेव्हिएशन शुड बी इग्नोर्ड आणि खूप सारे जर डेव्हिएशन असतील तर ते काय करा इग्नोर करा आणि न्यूली काय करा तुमचे प्लॅन हे प्रिपेअर करा इज इट क्लिअर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग पॉइंट नंबर फोर्थ क्लिअर झाला का सो पॉइंट नंबर फिफ्थ अनालिसिस कॉजेस ऑफ डेव्हिएशन आता इथे तुम्ही कशा कोणत्या फॅक्टरचे अनालिसिस करणार आहात जे पॉझिटिव्ह आहेत निगेटिव्ह आहे डेव्हिएशन तुम्ही जे फाइंड आउट केलेले आहेत त्याचे इथे अनालिसिस करणं इम्पॉर्टंट आहे सो आफ्टर आयडेंटिफाईंग डेव्हिएशन द मॅनेजर मस्ट फाइंड आउट द कॉजेस ऑफ सच डेव्हिएशन द कॉजेस मे बी इनकरेक्ट प्लॅनिंग आता इथे तुम्हाला जर निगेटिव्ह डेव्हिएशन काही दिसले म्हणजे तुमचा परफॉर्मन्स हा नाही मॅच होत आहे स्टँडर्ड सोबत बराच गॅप दिसतो तर हा जो गॅप आहे हा कशामुळे आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे आपण कुठेतरी रॉंग वेने गेलेले असणार आहोत सो काय आहे यामध्ये इनकरेक्ट प्लॅनिंग तुमचं प्लॅनिंगच हे इनकरेक्ट होतं दॅट इज वाय वी कांट अचीव्ह अवर स्टँडर्ड परफॉर्मन्स देन कोऑर्डिनेटिंग लॅप्सेस कोऑर्डिनेशन प्रॉपर नसल्यामुळे तुमचं स्टँडर्ड अचीव्ह नाही झालेलं डिफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन तुमचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर नाही झालेलं किंवा इनइफेक्टिव्ह कम्युनिकेशन कम्युनिकेशन बॅरियर असल्यामुळे सुद्धा तुमचं स्टँडर्ड अचीव्ह नाही झालेलं किंवा इनइफेक्टिव्ह सुपरविजन राईट सो असे जे डेव्हिएशनचे कॉजेस आहेत हे तुम्ही क्लिअरली फाइंड आउट करा की आपला परफॉर्मन्स हा कमी का होता पॉइंट नंबर सिक्स टेकिंग रेमेडियल ऍक्शन So the next step is to take remedial action. This can be done by making new plan. आणि जर negative deviation लक्षात आले तुमच्या मग negative deviation नुसार आपल्याला इथे आपण ओके म्हणजे आपण काय म्हणतो एकदा रॉंग केलेली गोष्ट परत ती काय म्हणतो रिपीट नाही झाली पाहिजे आपण आता प्रॉपर डायरेक्शन ने जाणार आहोत दॅट इज वाय इन दिस स्टेप वी विल प्रिपेअर न्यू प्लॅन आपण ह्या स्टेप मध्ये काय करतो तर नवीन प्लॅन हे प्रिपेअर करतो इफ द टार्गेट सेट आर टू हाय द टार्गेट कुड बी रिवाइज्ड डाऊनवर्ड द न्यू प्लॅन मे ऑल्सो रिडिफाईन द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टाफ आणि आपल्या स्टाफची ड्युटीज रिस्पॉन्सिबिलिटीज आपण इथे काय करतो नव्याने किंवा न्यूली डिफाईन करतो फॉर द करेक्टिव्ह प्लॅन इज द इम्प्लिमेंटेड आणि याच्यानंतर करेक्टिव्ह प्लॅन हे इम्प्लिमेंट केले जातात And last point is very important, feedback.
it is necessary to get feedback about the new plan, that is to check where or not has success in improving the performance. आणि जो आपण करेक्टिव ऍक्शन घेतलेला आहे किंवा करेक्ट प्लॅन प्रिपेअर केलेला आहे तो तरी राईट आहे का, त्याचे फीडबॅक आपण ह्या स्टेप मध्ये घेतले जातात. इज इट क्लिअर क्वेश्चन? येस मॅम. सो स्टेप लक्षात घ्या, काय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पहिल्या पॉइंट मध्ये आपण स्टँडर्ड सेट केलेले आहेत. हियर वी डिटरमाइन अ स्पेसिफिक स्टँडर्ड फॉर अवर पर्टिक्युलर टास्क. स्टँडर्ड्स लाईक क्रायटेरिया टू जज द परफॉर्मन्स. ओके, स्टँडर्ड म्हणजे काय? तर आपण जो परफॉर्मन्स जज करणार आहोत त्याचे क्रायटेरिया डिटरमाइन करतो आपण ह्या स्टेपमध्ये. सो स्टँडर्ड लाईक अ टँजिबल ऑर इनटँजिबल. सेकंड स्टेप, मेजरमेंट ऑफ परफॉर्मन्स. आता इथे आपण काय करतो, परफॉर्मन्स मेजर लाईक अ क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह आपण काय करतो तर इग्नोर करतो. इग्नोर इन द सेन्स, कारण ते मेजर करणे इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क. दॅट इज वाय हियर वी मेजर क्वांटिटेटिव्ह परफॉर्मन्स इन सेकंड स्टेप. इन थर्ड स्टेप वी कम्पेअर ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ स्टँडर्ड परफॉर्मन्स. जस्ट आयडेंटिफाईंग डेव्हिएशन, हियर वी फाइंड आउट द पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड निगेटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशन मीन्स आपला स्टँडर्ड सोबत आपला परफॉर्मन्स हा मॅच होतोय, लाईक अ पॉझिटिव्ह डेव्हिएशन. निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणजे आपले स्टँडर्ड आपण अचीव नाही केलेलं, दिस इज कॉल्ड द निगेटिव्ह डेव्हिएशन. देन अनालिसिस ऑफ कॉजेस. म्हणजे अनालिसिस ऑफ कॉजेस आपण कधी करणार आहोत, जर आपलं डेव्हिएशन निगेटिव्ह असेल तर. मग त्याचे कॉजेस कोणते आहेत हे फाइंड आउट करतो, लाईक इनकरेक्ट प्लॅनिंग, कोऑर्डिनेटिंग लॅप्सेस, डिफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन. ओके, जे काही आहेत ते कॉजेस आपण इथे फाइंड आउट करतो. टेकिंग रेमेडियल ऍक्शन. मग कॉजेस जे फाइंड आउट केलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड आपण काही ऍक्शन इथे प्रिपेअर करतो किंवा काही नवीन प्लॅन प्रिपेअर करतो आणि लास्ट फीडबॅक घेतो. मग आता नवीन जो प्लॅन आहे हा तरी ओके आहे का हे जस्ट आपण इथे चेक करतो. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? अच्छे, तिन्ही क्वेश्चन क्लिअर झालेले आहेत का? येस मॅम. ओके, थँक्यू. येस मॅम. ओके.